जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि डॉक्टर अंकल यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज यांच्या 100व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन कृषी महोत्सव 2022 जयसिंगपूर। शेती, संस्कृती, शॉपिंग आणि मनोरंजन सर्व काही एका छताखाली दिनांक 20-24 मे 2022 स्थळ जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड जयसिंगपूर। जयसिंगपूर मार्केट कमिटीत रेशम उद्योग डेमॉन्स्ट्रेशन प्रकल्प उभारणार नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर। आज सायंकाळी 5 दरम्यान जयसिंगपूर मार्केट कमिटी येथे नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले। हे प्रदर्शन बुधवारी 25 मे पर्यंत सकाळी 10 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत असणार आहे। कवटे गुलंद हॉटेलमध्ये झालेल्या हल्ल्यातील जखमीचा मृत्यू। कवटे गुलंद इथल्या समाधान हॉटेलमध्ये जेवताना झालेल्या भांडण तसेच कटरने झालेल्या हल्ल्यातील जखमी ओंकार माने याचा सांगली सिव्हिलमध्ये आज शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला। मिरजेत 2 4-चाकी वाहनांचा भीषण अपघात। मिरज टाकळी रोड आडवा रस्त्यावर आज 2 वाहनांचा भीषण अपघात झाला। या अपघातात हरिहर वाहनातील दिलीप शामराव डोईफोडे, मायादेवी डोईफोडे राहणार माळशिरस हे दोघे पती पत्नी जखमी झाले आहेत। मिरजेत चाकूचा धाक दाखवून लुटणारे चौघे जण जेरबंद। रमा उद्यान येथे बांधकाम कामगाराला चाकूसारख्या हत्याराने धाक दाखवून चौघांनी जबर चोरी केल्याची घटना घडली। या चौघांना मिरज शहर पोलिसांनी जेरबंद केले। जत तालुक्यातील पूर्व भागात रात्रीस खेळ चाले, वाळू उपसा जोमात, महसूल विभाग कोमात। जत तालुक्यातील पूर्व भागात रात्रीच्या वेळी बेसुमार वाळू उपसा सुरू आहे, त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे। वाळू उपसा जोमात, महसूल विभाग कोमात अशी म्हणण्याची वेळ आली आहे। शिरगुप्पे येथील त्या बेपत्ता महाविद्यालयीन युवकाची आत्महत्या। बेपत्ता झालेला महाविद्यालयीन युवक अभय भारत हजारे वय 17 राहणार शिरगुप्पी यांनी उंच टेकडीवरून उडी घेऊन आत्महत्या प्रकार उघडकीस आला आहे। यंत्रमाग धारकाकडून 97 लाख रुपयांची वीज चोरी। इचलकरंजी शहरातील लिंबू चौक परिसरातील राहणाऱ्या एका यंत्रमाग धारकाने 97 लाख रुपयांची महावितरणची वीज चोरी केल्याचे उघडकीस आले आहे। तालुक्यात 318 मिलीमीटर पावसाची नोंद। शिरोळ तालुक्यात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला असला तरी संततधार पावसामुळे शिरोळमध्ये एका दिवसात 48 मिलीमीटर इतकी पर्जन्यवृष्टी झाली आहे। भीषण अपघातात क्रुझर मधील 9 ठार तर 10 जण गंभीर जखमी। लग्न समारंभाच्या आदल्या दिवशी साखरपुडा संपून घरी परतत असणाऱ्या नातेवाईकांच्या क्रुझर वाहनाचा भीषण अपघात होऊन 9 जण ठार तर 10 जण गंभीर जखमी झाल्याची घटना धारवाड तालुक्यातील बाड गावाजवळ घडली आहे। शिरडोन येथे एटीएम वर दरोडा। सांगली जिल्ह्यातील कवठे मांकड तालुक्यातील शिरडोन येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शिरडोन येथील एटीएम वर दरोडा पडला। हवेत गोळीबार करत दरोडेखोरांनी रोकड असलेली एटीएम मशीन पळवली आहे।